वळत पुढच्या बातमीकडे. सामाजिक कार्यकर्ते या श्रेणीसाठी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कोल्हापूरच्या संभाजी राजे छत्रपतींची निवड झाली आहे. संभाजी राजे यांना राज्यसभेवरती पाठवून भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एक प्रकारे शह दिल्याचं मानलं जात आहे. संभाजीराजांच्या मदतीमुळे कोल्हापुरातली राजकीय ताकद वाढवण्याचा भाजपचा मानस आहे. याआधी भाजपनं धनगर आरक्षणासाठी झगडणारे डॉक्टर विकास महात्मे आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांना राज्यसभेवर पाठवलंय. आणि आता मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींची खासदार म्हणून नियुक्ती करून भाजपनं सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केल्याचं बोललं जात आहे. तेव्हा संभाजीराजे यांची राज्यसभेवरती निवड झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी. राजे, आपण खासदार झालेला आहात, सुरुवातीला आपलं अभिनंदन. काय पहिली प्रतिक्रिया आहे की खासदार की मिळाल्यानंतर आपण काय सामान्यांसाठी करणार आहात? राज्यसभा ही मला मिळाली याबद्दल प्रश्नच नाही, आनंदच आहे मला. पण ती राष्ट्रपती कोट्यातनं दिली आणि यासाठी पहिल्यांदा प्रथमतः मी राष्ट्रपती मुखर्जी साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो. खासदारकीच्या दरम्यान आपली सर्वसामान्यांसाठी कुठल्या योजना असतील, काय सध्या मनामध्ये चालू आहे? योजना ह्या आत्ता तर निश्चित डोक्यात घेतलेल्या नाही आहेत, पण माझं आयुष्य हे सामान्य माणूस हा माझा केंद्रबिंदू या नात्यानेच माझं सामाजिक कार्य चालू आहे. म्हणूनच मी नेहमी बोलतो की मी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा रक्ताचा वारस आहे, मला सार्थ अभिमान आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त त्यांच्या विचाराने माझी वाटचाल चालू आहे आणि म्हणूनच ही दखल घेतली असं म्हणणं काही चुकीचं होणार नाही. गेली अनेक वर्षे, साधारण 7-8 वर्ष आपण गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खूप मोठं काम करता, एक चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे, या संदर्भात काय नियोजन केलेलं आहे? माझी काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. बाकीचे पुणेऱ्यांना मला नाही वाटलं की किल्ल्यांचं संवर्धन करावं म्हणून त्याच्यात काही इंटरेस्ट असेल, पण जसं मी मगाशी म्हटलं की खरा इतिहास जो लपलेला किंवा दडलेला आहे जो शिवाजी महाराजांचा आहे तो किल्ल्यांच्यात आहे. कोणीतरी पुढे यायला पाहिजे, मला एवढाच ॲडव्हान्टेज होता की ह्या घराण्यात माझा जन्म झाला आहे आणि म्हणून मला वाटलं की आपण काहीतरी वेगळं पण करूया आणि म्हणून पहिल्यांदाच आम्ही प्रयोग केला की रायगडला जो आराखडा जो आहे तो राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री, अनेक मुख्यमंत्र्यांना मी 9 वर्ष 10 वर्ष बोलवलं होतं, पण ह्यावर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री आले आणि नुसते आले अशी नाहीत, अवघड होतं त्यांना काम एवढं मोठा आराखडा जाहीर करणं, पण त्यांनी लोकांची संख्या बघितली, 1-2 लाख लोक तिथं रायगडवर केल्यावर येणं म्हणजे 10-12 लाख लोक येण्याचा प्रकार आहे आणि हे सगळं ते त्यांनी प्रेशर टॅक्टिक्स म्हणा किंवा लोकांचा उत्सव म्हणा किंवा खऱ्या अर्थाने हा लोक उत्सव झाला असं त्यांना लक्षात आलं, म्हणून त्यांनी 1 ही कोटी रुपये न कमी करता जेवढा आराखडा आहे 500 कोटींनी अधिक तो सगळा त्यांनी मंजूर केला. याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा या निमित्ताने अभिनंदन करतो. खरं तर आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार आहात, पण आपला पक्ष मूळ हा राष्ट्रवादी आहे, पण इथून पुढचं काय असणार आहे, राष्ट्रवादी भाजप की आणि काय? नाही नाही, ज्यावेळी मला राष्ट्रवादीचं तिकीट दिलं होतं मी आजही पवारसाहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर काळ बदलला, मी सामाजिक कार्यात ओढून घेतलं आणि इतकं मी या 8-9 वर्षात होतो की मला राजकारण हा प्रकार काही माहीतच नव्हता, पण हे करत असताना अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री साहेबांचा मला एकदा फोन आला. त्यांनी सांगितलं की राजे, आम्हाला इच्छा आहे की तुम्हाला तुमच्या घराण्याला, शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या घराण्याला सन्मानित करायचं, आणि हेच देवेंद्र फडणवीस सांगितल्यावर आपल्या नरेंद्रभाई मोदींनी सुद्धा ते लक्षात आलं की खऱ्या अर्थाने आपण सन्मानित करण्यासाठी आपल्याला संधी मिळालेली आहे. आता तुम्ही पक्षाचं म्हणते तर आज विषय नाही आहे, आज त्यांनी मला खऱ्या अर्थाने नॉमिनेट केलेलं आहे, राष्ट्रपतींनी नॉमिनेट केलेलं आहे, मग त्याच्यात आपण आनंद लुटूया. पहिलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता 3 खासदार झालेले आहेत, कोल्हापूरच्या विकासासाठी आता एकत्रित येऊन पुढचं पाऊल काय असणार आहे? आता पहिल्यांदा 2 मोठे आहेत ते खासदार, त्यांच्याकडून आपण शिकून घेऊ कशा पद्धतीने ते करतात. आज आपले धनंजय माडिक सुद्धा 3 नंबरवर आहेत काहीतरी, मग त्यांच्याकडनं शिकू जरा संसद जाऊ त्यांच्याबरोबर आणि मग पुढे 1-2-3 महिन्यात तुम्ही हा प्रश्न केला तर मी उत्तर चांगली देऊ शकेन. आपण पाहिलं की राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्याला अतिशय योग्य उचित सन्मान या सरकारने दिलेला आहे आणि याचा आपण चीज करू, सर्वसामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू मानून आपण पहिल्यापासून काम करतोय आणि हे काम आपण अखंडपणे चालू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया स्वतः राजेने दिली आहे. रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर.